आकाशवाणी नागपूर हे मांगी कुलकर्णी लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी उद्या मतदान घेण्यात येणार असून यासाठीच्या सर्व प्रकारच्या तयाऱ्या पूर्ण करण्यात आल्या आहेत या टप्प्यात वीस राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधील एक्क्याण्णव जागांवर मतदान होणार असून विदर्भातल्या नागपूर वर्धा रामटेक भंडारा गोंदिया गडचिरोली चिमूर चंद्रपूर आणि यवतमाळ वाशिम या सात जागांचा समावेश आहे आंध्र प्रदेश सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश मध्ये लोकसभा निवडणुकीसोबतच विधानसभेसाठी देखील एकाच टप्प्यात मतदान घेण्यात येत आहे या टप्प्यात ओडिशामधील विधानसभेच्या एकशे सत्तेचाळीस जागांपैकी अठ्ठावीस जागांसाठी मतदान घेतलं जाणार आहे निवडणूक आयोगातर्फे उद्या होणाऱ्या पहिल्या टप्प्याच्या मतदानाची वेळ बहुतांश मतदारसंघांसाठी सकाळी सात ते संध्याकाळी सहा अशी निश्चित करण्यात आली आहे परंतु नक्षल प्रभावित क्षेत्र आणि पूर्वोत्तर राज्यांमध्ये विविध ठिकाणी सकाळी सात ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत तर काही ठिकाणी दुपारी चार आणि तीन देखील मतदान घेतलं जाणार आहे महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणुकीच्या चा चौथ्या टप्प्यासाठी चारशे बावन्न उमेदवारांनी नामांकन अर्ज भरले आहेत या टप्प्यात सतरा मतदारसंघांसाठी एकोणतीस एप्रिल रोज मतदान घेतलं जाणार असून काल उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठीची अधिसूचना आज जारी करण्यात येणार आहे या टप्प्यात सात राज्यांच्या एक्कावन्न मतदारसंघासाठी बावीस एप्रिल पर्यंत उमेदवारी अर्ज भरता येणार आहे छत्तीसगडच्या दंतेवाडा क्षेत्रात नियोजित वेळापत्रकानुसारच निवडणुका घेण्यात येतील असं निवडणूक आयोगातर्फे सांगण्यात आलं आहे या क्षेत्रात काल नक्षलवाद्यांनी हल्ला केला होता त्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांनी प्रभावित जिल्ह्यातील अधिकाऱ्यांसोबत तात्काळ बैठक घेऊन अतिसतर्कता बाळगण्याचे निर्देश दिले आयपीएल क्रिकेट सामन्यांच्या मालिकेत चेन्नई सुपर किंग्स संघानं कोलकाता नाईट रायडर्स संघाचा सातगड्यांनी पराभव केला या विजयासोबतच चेन्नई सुपर किंग्ज गुणतालिकेत सर्वोच्च स्थानावर आहे आज मुंबई इथं रात्री आठ वाजता मुंबई इंडियन्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब संघादरम्यान सामना खेळला जाणार आहे याबरोबरच हे बातमीपत्र संपलं या आणि इतरही बातम्या ऐकण्यासाठी आपण आमच्या मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करू शकता नमस्कार